शिक्षणासह सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा 13वा वर्धापन दिन बुधवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हॉइस चेअरमन वाय टी देशमुख, कार्यकारी मंडळ सदस्य आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात काउन्सिल मेंबर्सना लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांच्या हस्ते मुख्य पद, सहाय्यक पद, उपसहाय्यक पद ही पद शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी बहाल करण्यात आली आहेत. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमात प्रार्थना गीत, स्वागत गीत, भारूड गीत तसेच मनोरंजनाची गीते सादर करण्यात आली. माझी शाळा सुंदर शाळा हे गीत शाळेच्या मुलांनी लेखन, गायन, संगीतात प्रस्तुत केले असून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते चित्रफीत यूट्यूबवर प्रसारित करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सेकंडरी आणि हायर सेकंडरीच्या उत्कृष्ट शिक्षक वृंदाला पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, शकुंतला रामशेठ ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, संस्थेचे सचिव एस टी गडदे, युवा मोर्चा खारघर शहर अध्यक्ष नितेश पाटील, शुभम पाटील, मुख्याध्यापिका राज अलोनी, अमोक ठाकूर, आदेश ठाकूर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. सुरू करताना उद्देश होतं की आपली संस्था चांगली असावी. माझ्याबद्दलचं वर्णन आदित्य ठाकूर यांनी सगळं परिचय करताना दिलं. आता बघा, नातवानं आजोबाचं परिचय करून दिलं. मला त्याचे उच्चार ऐकताना फार चांगलं वाटलं. म्हणजे मी मराठीत बोलतोय, तो फाडफाड इंग्लिशमध्ये बोलते. आता दोन मुलं प्रशांत आणि परेश, त्यांची दोन दोन मुलं इथं हजर आहेत. अमोक हा प्रशांतचा मोठा मुलगा, आता मगाशी तो उभा होता तो अपूर्व, हा दोन नंबर. परेश ठाकूरांचं आदेश ठाकूर गेल्या वर्षी, त्याच्या अगोदर चौशी वाटते, एक दोन वर्षापूर्वी त्यांनी इथे येऊन भाषित केलं होतं. तो इथून 11वी 12वी झाला ना इथं त्यावेळेला. आणि अशा पद्धतीनं त्याने इंग्लिशमध्ये भाषण केलं. आता आजोबाचं वर्णन नातू करतोय. मित्रांनो, एक प्रसंग थोडासा आठवतोय आपल्याला. स्वय श्री राम प्रभू आहेत कधी लवकुश रामायण जाती, ऐतिहासिक प्रसंग. ते बिचारी कुठं होते, जन्माला कुठं आले, जगलात काय झालं, कसं शिकले, पण जे त्यांनी नंतर आजोबा म्हणजे वडिलांचं वर्णन केलं तशाच रीतीनं माझ्या आयुष्यात मी शिक्षक झालो, उद्योगपती झालो, खासदार झालो, आता हे कोणतरी आहे. कोण आहे माझं मला माहीत नाही, पण मी आहे, कोणतरी आहे. माझं नाव बरेच लोक घेतात, आमचे सगळे नगरसेवक आहेत किंवा महाराष्ट्रातले आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्या सुद्धा रामशेठ ठाकूरच्या अभ्यते की वेगळ्या प्रकारचं वलय आणि आलेलं आहे. पण मी, मला वाटते मी काहीच केलं नाही, मी एक साधा माणूस आहे. आपल्याला ह्या मुलांना शिकवायचं आहे. काय शिकवायचं आहे? त्याला त्यांना एक चांगला आदर्श नागरिक बनवायचा आहे, आदर्श माणूस घडवायचा आहे. माणसं भरपूर आहेत, 140 कोटी देशामध्ये आहेत. त्याच्यामध्ये आदर्शपणाचं हे जे आहे ते सर्वांनाच काही मिळत नाही, आणि म्हणून ह्या शाळेतली या स्कूलमधले विद्यार्थी आहेत हे आदर्श नागरिक बनवायचे आहेत, आदर्श माणूस बनवायचा आहे की ज्याच्यामुळं ते या भारताचं नाव आणखीन मोठं करतील